आमदार किशोरभाऊ दराडे, बंडूभाऊ क्षीरसागर, सीओ मॅडम, सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी वर्ग आणि माझ्यासमोर उपस्थित सर्वच मान्यवर, सुरुवातच करताना एकच विनंती करते की अजूनही कोरोनाचं सावट संकट संपलेलं नाहीये. दो गज दूरी मास्क हे जरूरी या आव्हानाला प्रतिसाद देत आपण हा कार्यक्रम आयोजित केला, तेवढी काळजी पण घेतली नगराध्यक्षांनी त्यांच्या भाषणात सांगितलं पण. आणि इथून पुढे आपल्याला मोठं आव्हान आहे, जोपर्यंत ते वॅक्सिन पोहोचत नाही आणि आपण सुरक्षित होत नाही, मला वाटतं लवकरच ती सुद्धा प्रक्रिया चालू होईल असं कालच देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या संभाषणातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. मोठी काळजी घेतली पाहिजे आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमांच्या आजच्या उद्घाटनातून अतिशय चांगलं काम उभारलं गेलंय. जी गरज आहे, कायम हा विषय येत असतो की शेतकरी शेती करतो, उत्पन्न आणतो, परंतु ते वितरित ग्राहकापर्यंत होत असताना ज्या अडचणी येतात त्या खास करून सोडवण्यासाठी सीओ मॅडमनी त्यांच्या भाषणात सांगितलं, त्याला प्राधान्य दिलं आणि त्या सोडवण्यात आज यश मिळालंय. नक्कीच येणाऱ्या काळात अशाच वेगवेगळ्या योजनांमधून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या शासनांच्या विविध योजनांच्या माध्यमातून मी सुद्धा कायम प्रयत्नशील राहील. मला वाटतं पंतप्रधान आवास योजनेचं सुद्धा चांगलं काम आपल्याकडे येवल्यामध्ये झालेलं आहे. मध्यंतरी आम्ही इथला आपला प्रमुख व्यवसाय विणकरांच्या बाबतीत एक मोठा कार्यक्रमही आयोजित केला, त्यांच्या अडचणी, त्यांना काही रजिस्ट्रेशन कार्ड वाटप करण्याला विलंब होत होता, केंद्रीय मंत्री स्मृतीजी इराणी यांनी त्याच्यातही लक्ष घालून त्यांना ते कार्डही वितरित झालेत. आणि पुढच्या काळात आमचाही प्रयत्न तोच राहील की इथल्या विणकरांसाठी जास्तीत जास्त मोठी मदत कशी दिली जाईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू. भागामध्ये आणि त्याच्यानंतर दुपारनंतर देवला भागामध्ये त्या काही कामाची काही उद्घाटन आहेत, काही भूमिपूजना लासलगावमध्ये 2.25 कोटी रुपयांची कामाची ते आहेत, आपण उद्घाटन केली. आता या कार्यक्रमासाठी खासदार पार्थिताई पवार, आमदार किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू पैलवान, प्रमोद संस्कर, छाया क्षीरसागर, सरोजिनी वक्तारे, प्रवीण बनकर, पेश होणारे. पण मी आल्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला की सगळा 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढून आपण आणखीन 5 वर्ष पुढे जाऊ. थांबला असं नाही, जगातील सगळी कामं थांब, उद्योग धंदे थांबले, लॉकडाऊन झाला, शासनाच्या तिजोरीत पैसा येतो तो तुमच्याकडूनच येतो. तुम्ही उद्योगधंदे ऍक्ट करणार, सेल टॅक्स भरणार, जीएसटी भरणार, इन्कम टॅक्स भरणार, अमका टॅक्स, तमका टॅक्स, मग कुठे नाट्यगृह असेल, कुठे इस्पितळ आहे, क्रीडा संकुल असेल, पर्यटन केंद्र, पैठणी पर्यटन केंद्र, ट्रॅफिक गार्डन, मुक्तीभूमी, पाण्याचे जे तुमचे प्रश्न आणलेले होते त्याचे, पाणी स्वच्छ करणारे टँक्स वगैरे, ती मशिनरी ती लावणं, असे अनेक कामं जे आहेत आपण करत आहोत. रस्त्याची सुद्धा आपण काम, आणि विकास हा कधी थांबत नाही, तो सतत चालू असतो. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. पण हे खरं आहे की मागच्या काही वर्षामध्ये एवढ्याला पैसे मिळाले नाही. सकाळच्या एका मीटिंगमध्ये मी सांगितलं